आमिर खान आणि करीना म्हटलं की आपल्याला त्यांचा एक चित्रपट नक्की डोळ्यासमोर येतो, तो म्हणजे थ्री इडियट्स। आजही आपण हा चित्रपट पूर्वी किती वेळा देखील पाहिला असेल तरी कंटाळवाणा वाटत नाही, पुन्हा बघतो। यातील प्रत्येक पात्रावर लोकांनी भरभरून प्रेम केलंय। आता या चित्रपटाच्या सिक्वेलची चर्चा सुरू आहे। यावरूनच करीना कपूर चांगलीच भडकली। ती इतकी भडकली आहे की तिने या संतापात एक व्हिडिओ देखील शेअर केलाय। काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओ मध्ये करीना आमिर खान, शर्मन जोशी आणि आर माधवन यांच्या पत्रकार परिषदेबद्दल बोलताना दिसली। या व्हिडिओ मध्ये पत्रकार परिषदेत बसलेल्या तिन्ही कलाकारांचा फोटो दिसत असून त्यावर थ्री इडियट्स लिहिलेला आहे। करीना म्हणते या तिघांनी सुट्टीवर असताना पत्रकार परिषद घेतली होती। व्हायरल होत असलेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ या तिघांनी आपल्या सर्वांपासून लपवून ठेवलेलं रहस्य आहे। काहीतरी चूक आहे आणि कृपया असे म्हणू नका की ते शर्मनच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आहे। हे लोक सिक्वेलची योजना आखत आहेत पण माझ्याशिवाय कसे, मला विश्वासच बसत नाही। करीना पुढे म्हणते आता मी बोमनला फोन करून तपासते की काय चाललंय। हे तिघे नक्कीच सिक्वेल घेऊन येत आहेत। व्हिडिओ शेअर करताना करीनाने कॅप्शन मध्ये लिहिलंय की मला विश्वासच बसत नाही की ते माझ्याशिवाय असं काही करू शकतील। बोमन इराणी, त्यांनी ते तुमच्यापासून लपवून ठेवलं आहे का? थ्री इडियट्स 2009 मध्ये रिलीज झाला होता। चित्रपटाच्या कमाईबद्दल बोलायचं झालं तर 55 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 400 कोटींचा गल्ला जमवला। या चित्रपटात आमिर आणि करीनाची जोडी चांगलीच आवडली होती। आता थ्री इडियट्सच्या सिक्वेलची बातमी आल्यानं आमिर, आर माधवन, शर्मन आणि करीना यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत।